नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सकाळचे आता 10 वाजलेले आहेत. आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत, मात्र सुरुवातीलाच आता एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे मुंबईतली बातमी आहे. मुंबईमधल्या एका सुरू झालेल्या IT पार्कमध्ये, IT पार्क म्हटलं की आपल्या खरं तर डोळ्यांसमोर चकाचक इमारत येते, पण दादर इथलं IT पार्क पाहून तुम्हाला हा धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीये. तर इथं IT पार्कच्या इमारतीमध्ये चक्क गारमेंट होलसेल कपड्यांची दुकानं सुरू करण्यात आलेली आहेत. तर या इमारतीला परवानगी ही IT पार्कची होती, मात्र इथं सुरू आहे कपडे विक्रीचं काम. पारस गोपाल एंटरप्राइजेसला IT पार्कसाठी परवानगी देण्यात आलेली होती आणि त्याबद्दल सरकारकडून FSIही देण्यात आला होता, मात्र याला पारस गोपाल एंटरप्राइजेसनं मूठमाती दिल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत उद्योग सहसंचालक कार्यालयाकडून अहवालही देण्यात आलेला असून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. तर पारस गोपाल एंटरप्राइजेसच्या संबंधित व्यक्तींशी आम्ही बोलण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दादरमध्ये IT पार्कच्या नावानं नेमका काय खेळ खंडोबा चालू आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या हाती महत्त्वाची अशी कागदपत्रं हाती लागलेली आहेत आणि दादरमधील जे पारस गोपाल IT पार्क आहे, या IT पार्कमध्ये चक्क गारमेंटची दुकाने जी आहेत ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर या ठिकाणची आत्ता जी परिस्थिती पाहायला गेली तर या ठिकाणी सगळी गारमेंटची दुकाने जी आहेत ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे पारस गोपाल इंटरप्राइजेसनं सगळ्या परवानग्या ज्या आहेत या IT पार्कच्या घेतल्या, FSIसुद्धा त्यांनी सरकारकडनं घेतला, मात्र या ठिकाणी IT पार्कचं काम न होता या ठिकाणी गारमेंटची दुकाने जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्याच्या उद्योग समूहाचा उद्योग समूह कार्य संचालक आहेत यांचासुद्धा अहवाल जो आहे हा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे आणि या अहवालामध्ये सुद्धा याच गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं पारस गोपाल इंटरप्राइजेसला ज्या परवानग्या देण्यात आल्या होत्या या परवानग्यांचं कुठेतरी नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, तशा पद्धतीचा ठपकासुद्धा जो आहे हा उद्योग खात्याकडनं ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जे न्यूज 18 लोकमतच्या हाती पत्र लागलेलं आहे, खरं ती 5 मजली इमारत आहे आणि या 5 मजली इमारतीमध्ये कुठच्याही प्रकारे माहिती तंत्रज्ञान विभागाचं काम चालू नाही आहे, म्हणजे या क्षेत्राशी निगडीत या ठिकाणी काम चालू नाही आहे, अशा पद्धतीचा ठपका जो आहे हा ठेवण्यात आलेला आहे. आणि जो अहवाल राज्य सरकारचा आहे, उद्योग समूहाचा जो अहवाल आहे उद्योग खात्याचा, या अहवालामध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे की सर्व गाळ्यांमध्ये रेडीमेड गारमेंट रिटेल अँड होलसेलची दुकानं आढळून आलेली आहेत. त्यामुळे कशा पद्धतीचा गोंधळ चालू आहे तो आपण बघू शकतो. एकीकडे राज्य सरकारचा अहवाल आल्यानंतरसुद्धा या पारस गोपालवरती कारवाई का होत नाही हा एक प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे पारस गोपाल इंटरप्राइजेसनं जरी या बाबतीत नियमावलींचं उल्लंघन केलं असलं तरी महापालिकेच्या बाबतीतसुद्धा काही नियमांचं उल्लंघन झालं आहे. ते म्हणजे पारस गोपाल जी ही इमारत आहे, जे IT पार्क आहे, या IT पार्कमध्ये पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे आणि ह्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई झाली नाही म्हणून महानगरपालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांवरती सुद्धा ठपका जो आहे हा ठेवण्यात आला आहे. नेमकं या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली, महानगरपालिकेनं काय कारवाई केली गेली, त्यामुळे या ज्या पद्धतीचा हा गोंधळ चालू आहे याच्यावरती आता राज्य सरकार नेमकं काय कारवाई करणार आहे, कारण का न्यूज 18 लोकमतच्या हाती महत्त्वाची अशी कागदपत्रं जी आहेत ती लागलेली आहेत आणि IT पार्कच्या जागेत IT पार्कच्या इमारतीमध्ये चक्क गारमेंटची दुकानं जी आहेत ही आढळून आलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर थेट आपण या ठिकाणी जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, सर्वप्रथम आपण प्रेक्षकांना दाखवूया दादरमधला हा नेमका कोणता परिसर आहे ज्या ठिकाणी IT पार्कच्या नावाखाली कपड्यांची दुकानांचा थाट मांडण्यात आलेला आहे. मनाली, आत्ता मी त्याच ठिकाणी आहे. खरं तर जो प्रमोद महाजन उद्यान आहे त्याच्यासमोरच हे IT पार्क उभं करण्यात आलं आहे. फक्त नावाला हे IT पार्क आहे, या ठिकाणी संपूर्णपणे गारमेंटची दुकानं जी आहेत ती आहेत आणि खरं तर माझ्या हातात हा उद्योग खात्याचा जो आहे हा अहवालसुद्धा आहे आणि हीच ती इमारत आहे. मी दाखवीन की तुला कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी गारमेंटची दुकानं जी आहेत ही करण्यात आलेली आहेत. खरं तर एक वस्तुनिष्ठ अहवालसुद्धा उद्योग सहसंचालक यांच्याकडनं बनवण्यात आलेला आहे आणि हा वस्तुनिष्ठ अहवाल जो आहे हा पूनम दराडे उद्योग निरीक्षक यांना सांगण्यात आल्यानुसार त्यांनी हा अहवाल जो आहे हा बनवलेला आहे. खरं ती इमारत 5 मजली आहे आणि 5 मजली इमारतीतील आपण जर संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला तर ग्राउंड फ्लोअरवरती 16 दुकानं आहेत, फर्स्ट फ्लोअरवरती 19,
सेकंड फ्लोर वरती 18, थर्ड फ्लोर वरती 20 आणि चौथ्या मजल्यावरती जवळपास 20 दुकानं आहेत. जो शेवटचा मजला आहे, पाचवा मजला, याच्यावरती सुद्धा 20 दुकानं आहेत. आणि यामध्ये कुठच्याही प्रकारे आय टीचं काम जे आहे ते सुरू नाही आहे. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेला आय टी पार्क बांधलं जातं त्यावेळेला तिथे फक्त माहिती तंत्रज्ञान या विषयाशीच किंवा या क्षेत्राशी निगडीतच कामं जी असतात ती सुरू असतात. आणि आय टी पार्क उभारण्याचा उद्योग खात्याचा एक मानस असतो की याच्यातून मोठा रोजगार जो आहे हा निर्मिती झाला पाहिजेत. आणि तशा पद्धतीचा जे कोण आय टी पार्क उभे करणार आहेत, मग विकासक असतील किंवा इंटरप्राइजेस असतील, यांना त्या पद्धतीचा FSI NOC दिली जाते. मात्र पारस गोपाल इंटरप्राइजेसनं सगळ्या NOC ज्या आहेत ह्या आय टी पार्कवरती घेतल्या. या विकासकांनीही हे इमारत बांधण्यासाठी सगळ्या परवानग्या ज्या आहेत ह्या आय टी पार्कच्या घेतल्या. मात्र वस्तुस्थिती जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण या इमारतीमध्ये गारमेंटची दुकानं जी आहेत ही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता उद्योग खातं नेमकं याच्यावर काय कारवाई करतं हे पाहावं लागणार आहे. हा अहवाल जो आहे हा 2018 आहे. इतके 2018 अहवाल आल्यानंतरही या इमारतीवरती कारवाई का झाली नाही हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या आय टी पार्कची एक अशा परवानगी नसतानासुद्धा ज्या पद्धतीनं हे आय टी पार्क उभं केलेलं आहे, सगळ्या परवानग्या ज्या आहेत ह्या आय टी पार्कच्या आहेत, मात्र या ठिकाणी गारमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं असतानासुद्धा या ठिकाणी या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामसुद्धा करण्यात आलं. अनधिकृत बांधकाम जे आहे हे सिद्ध झालं. संबंधित अधिकाऱ्यांना हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेशसुद्धा जे आहेत तेसुद्धा देण्यात आले होते. मात्र महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यानं या बांधकामावरती हातोडा टाकला नाही, हे अनधिकृत बांधकाम जे आहे हे हटवलं नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याचीसुद्धा इन्क्वायरी जी आहे ती बसली होती. संपूर्ण प्रकरणी पालिकेकडनं काय कारवाई केली जाणार आहे याकडे सुद्धा आपण पाठपुरावा घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.